महाराष्ट्रसह अनेक राज्यात प्रसिद्ध असणाऱ्या पट्टणकोडोली तालुका हातकलंगले येथील श्री विठ्ठल बिरदेव यात्रेत भाकणूक सांगणारे बाबा राजाभाऊ वाघमोळे यांचे आज रविवारी गावात मोजक्याच मानकरी व पुजाऱ्यांच्या उपस्थितीत आगमन झाले यावेळी मानाच्या ढोल कैतळाच्या निदन निदनात श्री विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांगभलं च्या गजरात भंडाऱ्याची उधळण करण्यात आल्याने सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे तसेच विजापूर संस्थानचे मानाचे भाशिंगी श्री विठ्ठल विरदेवास अर्पण करण्यात आले सोमवारी रोजी फरांडे बाबा भाकणूक करतील पट्टणकुडुली येथील श्री विठ्ठल बिरदेव यात्रे सोमवारी दिनांक पंचवीसपासून प्रारंभ होत आहे या यात्रेचे केंद्रबंधू फरांडेबाबा राजाभाऊ वाघमोडे मांडले जातात त्यांची भाकणूक व हेडाम सोहळा पाहण्यासाठी अनेक राज्यातून लाखो भाविक पट्टणकुडुलीत येतात आंजणगावा दसऱ्याच्या मूर्तावर फरांडे बाबा भक्तांसह पायी चालत पट्टणकुडुलीस येण्यास निघतात ते आज रविवारी सात वाजण्याच्या सुमारास पट्टणकुडुलीतील दाखल झाले यावेळी आंबिल वाटपाचा विधीही भाविकांच्या वतीने उत्साहात पार पडला भक्तांनी याप्रसंगी मोठी गर्दी केली होती मंदिरासमोरील मानाच्या दगडी गादीवर फरांडे बाबा विराजमान झाले आहेत फरांडे बाबा सोमवारी दिनांक पंचवीस रोजी हेडम खेळत मंदिरात जातील व तेथे भाकणूक करतील मात्र यावर्षी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमानुसार मोजक्याच मनकरी व पुजारी यांच्या उपस्थितीमध्ये यात्रेचा धार्मिक विधी पार पडण्यास येणार आहे भाविकांना दर्शन रांगेतून दर्शन घेण्याची सोय देवस्थान समिती व हुपरी पोलीस ठाणे यांच्या वतीने करण्यात आले आहे यात्रेतील धार्मिक विधी शासन नियमानुसार पार पडावा यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकजगिरी यांनी चोख बल पोलीस बंदोबस्त ठेवला असून वाहतूक व गर्दी टाळण्यासाठी काटेकोरपणाने उपयोजना केल्या आहेत